नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. भाळुणी येथील हॉटेल लोकसेवा नाश्ता सेंटर या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबू प्रात्यक्षिके करण्यात आली. अचानक झालेल्या प्रात्यक्षिकामुळे परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील गावांमध्ये बुधवारी सकाळी 9:30 ते 1:30 या वेळेत आयडिया मोबाईल नेटवर्क बंद होते. यामुळे व्यावसायिक व नागरिक चांगलेच गोंधळून गेले. सध्या सुपा परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. आचारसंहितेच्या धाकामुळे जाहीर प्रचाराऐवजी सोशल मीडियावर जोरात प्रचार चालू आहे. अशावेळी नेटवर्क गेल्याने व्यापारी ग्राहकांना खूप अडचणी आल्या. पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे टेकडीवर नागरी परिवाराच्या वतीने 10 गुंठे जागेवर अवतार मेहेरबाबा नवीन केंद्र उभारण्यात आले असून त्याचा प्रारंभ मेहेरबाबा ट्रस्टी डॉक्टर मेहरनाथ कलसुरी यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यात ग्रामपंचायतीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून अनेक ठिकाणी जेवणावेळी आणि गुप्त बैठकांना जोर वाढला आहे. अनेक हॉटेलांना जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गावागावात पैसे वाटपाचे नियोजन चालू असून एका मतामागे 5,000 रुपयांचा भाव फुटला असल्याची तालुक्यात चर्चा आहे. पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धे येथे समाजसेवक अण्णा हजारे यांना डॉक्टर बी के दीपक हारके यांनी फोर्ब्स मॅगझिन भेट दिले. फोर्ब्स मॅगझिन अत्यंत जुना ब्रँड असून तो व्यवसाय विश्वातील सर्वात जास्त ओळखला जाणारा आणि सन्मानित ब्रँड आहे. 2000 साली हा ब्रँड भारतात सुरू झाला आणि अल्पावधीत त्याने स्वतःला देशाची प्रीमियर बिझनेस मॅगझिन म्हणून स्थापित केले. हे देशातील सर्वात प्रभावी मासिक म्हणून विकसित झाले आहे. आमदार हा बिनविरोध निवडणुका झालेल्या गावाचा नसून तो संपूर्ण तालुक्याचा असतो. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी संपूर्ण तालुक्यातील अनेक गावांनी आमदारांना त्यांच्या गावातून मताधिक्य दिले आहे. मग आमदार निधी फक्त बिनविरोध गावांनाच देणं हा दुजाभाव असून आमदार निधीवर बिनविरोध गावांची मक्तेदारी आहे का असा सवाल तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते विचारत असल्याने आमदार लिंकिंगची गोची झाली असल्याचे चित्र आहे. पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याचवेळी लंकी यांनी बिनविरोध निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा विकास निधी देण्याची जाहीर केल्याप्रमाणे तालुक्यातील बिनविरोध झालेल्या 9 गावांना लंकी यांच्या आश्वासनानुसार 25 लाखांचा विकास निधी मिळणार आहे. त्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.